हॅलो फ्रेंड्स, नमस्ते. दीप्तीज मॅजिक मसालामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण फ्युजन रेसिपी बघणार आहे. पुलाव तर आपण नेहमी बनवतो, पण आजच्या पुलावची रेसिपी एकदम वेगळी असणार आहे. खूप साऱ्या जणांना मटर पनीर खूप आवडतं. मला सुद्धा स्पेशली मटर पनीरची भाजी खूप आवडते. त्याच्यामुळे आजची फ्युजन रेसिपी मी केली आहे, मटर पनीर पुलाव. चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया. आजच्या रेसिपीला शाही टच देण्यासाठी काही पदार्थांची पावडर इथे पहिले आपण बनवून घेणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस, 2 टेबलस्पून सफेद तीळ, 3 टेबलस्पून टरबुजाच्या बिया आणि 4 ते 5 काजू घ्यायचे आहेत. चांगली पावडर बनवून घ्यायची आहे. मटर पनीरच्या भाजीमध्ये आपण हे सर्व साहित्य टाकतो आणि त्यामुळे आपल्या भाजीला शाही टच मिळतो. तेच खासियत आज आपल्या पुलावची असणार आहे. आता ही पावडर थोडीशी साईडला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर आजचा पुलाव मी बनवणार आहे मातीच्या हंडीमध्ये. मातीची एक हंडी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. कच्चे घाणीचं तेल इथे वापरायचं आहे. तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घालायचे आहेत. जिरे चांगले तडतडायला लागले की काही खडे मसाले आपण याच्यामध्ये घालणार आहे. जसं की 2 तेजपत्ता, 4 ते 5 काळी मिरी, 2 चक्रफूल, 2 इंच दालचिनीचे तुकडे, 4 ते 5 हिरव्या वेलची, 1 टीस्पून शाही जिरा आणि 4 ते 5 लवंगा. सर्व छानपैकी आपण मंदाचेवरती तळून घेणार आहे. आता मसाल्यांचा छानपैकी सुगंध सुटला की त्यानंतर ह्याच्यामध्ये आता उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. 1 कप. 1 कप म्हणजे साधारणतः 200 ml कप, किंवा तसं माप तुम्हाला घ्यायचं नसेल तर 1 ते 1.5 मोठा कांदा घ्यायचा आहे. आणि बारीक बारीक पातळ उभ्या खापा करून किंवा स्लाईस करून तो याच्यामध्ये आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचा आहे. इथे कांदा परतवताना मंदाचेवर परतवून घ्या, त्याच्यामुळे भाताला खूप छान टेस्ट सुद्धा येणार आहे. कांदा आपला थोडासा परतवून झालेला आहे तर याच्यामध्ये 1 टीस्पून सैंधव मीठ घालायचं आहे. शक्यतो सफेद मीठ वापरणं टाळावं. त्यानंतर 2 तिखट हिरव्या मिरच्या इथे मी वापरणार आहे. तुम्ही बघू शकता हिरव्या मिरच्यांना मी पूर्ण सरसकट उभी चीर दिलेली आहे. आणि ठेचलेलं आलं आणि लसूण 1 टेबलस्पून घालायचं आहे. याच्याने पण आपल्या पुलाला खूप छान फ्लेवर मिळणार आहे. हे सुद्धा आपण छानपैकी मंदाचेवरती परतवून घेऊ. इथे तुम्ही बघू शकताय की कांदा छान परतत चाललेला आहे आणि तेल सुद्धा चांगलं सुटत चाललेलं आहे. त्यानंतर अर्धा टोमॅटोचे पीसेस घालायचे आहेत. पाव वाटी गाजराचे तुकडे घालायचे आहेत. इथे केशरी गाजर वापरायचा आहे. सध्या बाजारात लाल गाजर मिळत सुद्धा नाहीत आणि पुलावमध्ये ऑरेंज कलरचेच गाजर घालायचे आहेत, किंवा भाजीसाठी ऑरेंज कलरचे गाजर वापरायचे. त्यानंतर 1/2 कप हिरवे मटर घालायचे आहेत. 1 शिमला मिरचीचे तुकडे घालायचे आहेत आणि 1/3 कप फ्लावरचे तुकडे घालायचे आहेत. 1 मीडियम साईजच्या बटाट्याचे तुकडे घालायचे आहेत. बटाट्याचं साल काढून त्याचे तुकडे केलेले आहेत. इथे भाज्यांचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर ह्या भाज्यासुद्धा आपण मंदाचेवरती परतवून घेणार आहे. इथे भाज्या जेवढ्या आपण छानपैकी परतवून घेऊ तेवढा आपल्या पुलावला खूप छानपैकी फ्लेवर मिळणार आहे. त्याचसोबत आपल्या पुलावला छान अंगुरी टच देण्यासाठी याच्यामध्ये 1 टेबलस्पून पिवळे किसमिस धुवून घालायचे आहेत. आणि अगोदर जी आपण पावडर बनवून ठेवलेली आहे ती याच्यामध्ये घालायची आहे. यामुळे आपल्या पुलावला शाही टच मिळणार आहे आणि टेस्ट तर अप्रतिम लागणार आहे. त्यानंतर आज पुलावसाठी मी वापरत आहे वाडा कोलम. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बासमतीसुद्धा वापरू शकता. फक्त सुट्टा होणारा तांदूळ इथे वापरायचा आहे. 1.5 कप वाडा कोलम तांदूळ, तेही जुने तांदूळ घ्यायचे आहेत. 1.5 कप तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. आता इथे वाडा कोलम वापरताना तो मी जुना वापरलेला आहे. नवीन वापरला तर भात आपला चिकट होईल आणि तो पुलावसारखा होणार नाही तर खिचडी तयार होईल. इथे तांदूळ घातलेले आहेत आणि त्यानंतर तांदळाच्या दुप्पट पाणी इथे आपल्याला घालायचं आहे. त्यानंतर बस हे छानपैकी मिक्स करायचं आहे. इथे मटर पनीर आणि पुलाव वेगळ्या वेगळ्या बनवण्यापेक्षा आपण ही फ्युजन रेसिपी केलेली आहे, तेव्हा फ्रेंड्स एकदम भन्नाट चवीची रेसिपी तयार होते. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून बघा, नक्की आवडेल. छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 10 मिनटं आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसरीकडे एका पॅनमध्ये 1/2 टीस्पून तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून बटर घालायचं आहे. बटर जळून जाऊ नये म्हणून त्यासाठी आपण थोडंसं तेल इथे घातलेलं आहे आणि त्यावरती 1/2 किलो पनीरचे तुकडे आपण घालणार आहे. पनीरचे तुकडे आपण मंदाचेवरती छानपैकी तळून घेणार आहे. पनीर तळताना ते खूप जास्त प्रमाणात तळायचं नाहीतर ते फार कडक होतं, रबरासारखं होतं. इथे पनीर आपलं थोडंसं तळून तयार झालेलं आहे तर गॅसची फ्लेम आपण बंद करायची आहे. इथे पनीरचा कलर थोडासा चेंज झालेला आहे, थोडंसं ते परतलं गेलेलं आहे, तर आपण तो पॅन साईडला ठेवून देऊ जेणेकरून पॅनमधल्या गरमीने किंवा पॅन गरम असतो
त्यामुळे पनीर आपलं छानपैकी अजून परतवून जाईल किंवा तळून जाईल. आता 10 मिनिटांनंतर इथे आपला भात छान फुलून तयार झालेला आहे, शिजलेला आहे. आपण तळलेल्या पनीरचे तुकडे याच्यावरतून घालणार आहे आणि टेस्टसाठी साधारणतः 1/2 टीस्पून लिंबू याच्यावरती घालायचा आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे वरतून चिली फ्लेक्स घालायचे आहेत. आणि बस 5 मिनिटं अजून आपण हे असंच गॅस बंद करून झाकून ठेवणार आहे. इथे पनीर मी वरतून टाकलेलं आहे, पण तुम्ही जर तांदूळ शिजवतानाच हे पनीर टाकलं तरीसुद्धा चालेल, पण त्याने शक्यतो पनीरचे जास्त तुकडे होतात आणि अख्खे पीस असे राहत नाहीत, त्यामुळे तसं जर आवडत असेल तुम्ही तसंही करू शकता. आता 5 मिनिटांनंतर इथे आपण थोडासा राईस मिक्स करायचा आहे आणि इथे आपला मटर पनीर पुलाव तयार झालेला आहे. आता आपण याची सर्विंग करूया. आपल्या आवडीप्रमाणे इथे रायता किंवा दही घ्यायचं आहे आणि मस्त गरमागरम मटर पनीर पुलाव सर्व करायचा आहे. तर फ्रेंड्स, आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.